दर सोडला ऐ मेंटल भाई अगं मी तुला काय दे म्हणलो होतो आणि तू काय दिलं मला तुम्ही तर म्हटले होते दे दे अगं मी तुला नाश्त्याला दे म्हणलो तू काय दिलं मला म्हटले होते मग मी देऊन टाकली का ना येडी तुला काही अकलीचा भाग आहे का नाही म्हटले ते मला कळलंच नाही मी चालले निघून लगेच माझ्या डोळ्या पडून तिकडे मला काय ऐकून येऊ राहिलं मी बाहेर झालो का काय कान साफ करून घ्यावा या महिन्या लय जोरात कान पडीत ठेवून दिली यासाठी ना बायाला लय टोक्यावर नाही बसवलं पाहिजे कधी काय झालं कानातून रक्त निघू राहायचं इकडे मी देते साफ करून हात सुद्धा लावू नको माझ्या कानाला तू ध्यान इकडे काय तीन तीनदा सांगायला हात लांब करतो आता हात तिकडे घेऊ नको नाही म्हणलो तुला हात नको लो साफ करते नाही म्हणलो तुला तू लगेच ढळ कानाला पहिले ना डॉक्टरकडे जावं लागेन आणि त्या डॉक्टरला दाखवावं लागेन काही कानातून नेमकं काय उरलं झोपला लांब राय लांब राय जवळ येऊ नको कोरोना सारखं लांब राय भूतभीत लागला काय तुम्हाला काठी पोर राहील कान दुख राहिला ना तुला काय करायचं गवैस मी सिरियल पाहू राहिलो टीव्ही कंपनीत गेलो होता बाप म्हणला बाप म्हणला होता काय टीव्हीला माझा टीव्ही तो तुझ्या बापाने टीव्ही दिलाय का तो माझ्या बापाने एवढा मोठा टीव्ही दिला असता अरे बाबा नाही दिला तेच बरं आहे दिला असता तर किती रो बाबा असता हे पाय आता मला तो पाहून नाही देऊ राहील तो टीव्ही मी स्वयंपाक नाही करणार तर असं नको करू भाई मला उपाशी नको मारू भाई तुला माफ कर माझं आहे ना चुकलं भाई असा अन्याय करू नको माझ्यावर जर तू माझ्या संग बोलली नाही तर मा कस होईन जेवण केल्याशिवाय मजा नाही गोड हाताने जेवल्यावर मा पोट भरत अगं वाटत असं मी तुझी माफी मागन तर काही समजतो बरं झालं माझ्या डोक्याचा ताण गेला तुझ्या हातचं खाऊ खाऊ माझं फार पोट खराब झालेलं आहे तू स्वयंपाक करू नको लगेच मी लगेच माझ्या दोस्ताला फोन करतो आणि लगेच जेवण बोलून घेतो द्या द्या मी पण पाहते तुमच्या मी कुठेत लगेच इथून हॅलो अग आई काय झालं तिथे म्हटली मी दिली एक कान माग ठेव अग असं पण कान माग आणत असत का आता काय करू त्यांचा कान दुख राहिला ना बरं होईन का त्यांचं कान एक चमचा घेत लसूण टाक आणि तेल गरम करून कानात तेल टाकून द्यायला पाहिजे बाबा तर लई कठीण आहे आणि का कानात नाही तेल टाकलं तर बाबा बाहेर ना अरे देवा बाबा बाहेर झाला काय तिकून जाऊन कानात वाढावं लागन बाई बाबाच्या ओ ऐकलं का ओ ऐकलं का काय बाबाची वडू राहिली मग किती आवाज दिले तुम्हाला ऐकू येईना का एवढा आवाज द्यावा लागतो का फोन आला होता लसूण सोलून चमच्यामध्ये टाक आणि ते गरम कर गॅसवर कळून नंतर मग ते कानात टाक मग ते चांगलं होत राहत तू बी नको जायचं तेल बी नको तुला हात जोडितो मी एखाद्या डॉक्टरकडे जाईन आणि इलाज करीन आणि तू ना लगेच ढळीतून ओ ऐका ना टाका तेल कानात तुम्हाला माहीत शपथ जाय आण का आणस ते जाय ये घेऊन लवकर पळ टपकन आता नेमकं ही बाया काय इलाज करती आणि काय नाही
हे काय आपल्या आता डोक्या बाहेरचा इलाज झालाय ते आपल्याला कळतच नाही नेमकं काय राडाय. हे पाहान लग गरम करून ते. अय अरे लय गरम दिसत ते तेल. नाही नाही असंच गरम करून टाकावं लागत ते. नाही 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 मी लगेच नाही टाकणार ते तेल. नाही असंच टाकावं लागत चांगलं काम. नाही बाबा लय गरम येते. नाही 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 मी नाही टाकणार मी नाही टाकणार. तू त्याला पहिले फुक 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 फुक. नाही असंच गरम करून टाकलं का कान लवकर बरं होतं. नाही म्हटलं तुला एकदम मी नाही टाकणार. हा गार करून टाकलं ते कानामध्ये टाकलं का कानामध्ये गरम तेल टाकलं का लवकर बरं होतं. माझा कांदा रोशी एक मिनिट थांबा झोप द्या ते बलत गरम दिसू राहिलं ते. चमचा काय करू राहील तू काय बाजू राहील ते. हे तुमच्या कानात टाकायसाठी नरसळ बनीत ना. नरसळ काय आला तू मा काय नाही का ते राखेल टाकू राहील ते कानामध्ये टाकण्यासाठी नरसळ तुम्हाला कान फुट दाखवा. लय गरम का अरे बाबा 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 लय जो